कोकण तसेच पुणे परिसरातील काही घरांमध्ये 20 ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन झालंय. बहुतांश महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये गणपतीचं आगमन हे 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. मग 20 ऑगस्ट रोजी गणपतीचं आगमन कसं झालं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टिळक पंचांगानुसार दिनांक 20 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरू झालाय. या पंचांगानुसार श्रावण हा अधिक मास नव्हता. लोकमान्य टिळकांनी पंचांगाचा पुरस्कार केल्यावर 1926 पासून हे पंचांग केसरी मराठा संस्थेतर्फे छापलं जाते. हे पंचांग रत्नागिरीमध्ये मिळतं. टिळक हे थोर गणिती आणि खगोलशास्त्र विषयातील जाणकार होते. त्यांनी सखोल अभ्यास करून जे पंचांग विकसित केलं ते टिळक पंचांग. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश दिनदर्शिका दाते पंचांग वापरतात. टिळक पंचांग म्हणजे काय आणि त्याची रचना नेमकी कशी असते हे जाणून घेऊया टिळक पंचांग अभ्यासक विवेक कुलकर्णी यांच्याकडून. आता ज्या टिळकवाड्यामध्ये बसला गणेशोत्सव आहे हा टिळक पंचांगाप्रमाणे आहे आणि टिळक पंचांगाप्रमाणे आता अधिक महिना हा पुढील वर्षी चैत्र आहे. जुन्या पंचांगाप्रमाणे म्हणजे दाते पंचांगाप्रमाणे हा श्रावण हा अधिक मास होऊन गेला. त्यामुळे आता इथून पुढे 7 महिने काय होणार आहे की सर्व सण जे आहेत महिने आणि सण हे टिळक पंचांगामध्ये 1 महिना अगोदर येणार आहेत. तर हा फरक का? तर टिळक पंचांगाने जुन्या गणितामध्ये जी काही चूक झाली होती ती दुरुस्त केली आणि दाते पंचांग किंवा इतर पंचांगांनी जी चूक आहे ती तशीच कायम ठेवली आणि त्यामुळे हा फरक येऊ शकतो. आता अधिक मास हा कशासाठी योजलेला आहे? तर ऋतू आणि आपले सणवार यांची सांगड कायम राहावी म्हणून अधिक मास आहे. मग अधिक मासामध्ये योजना अशी केली गेली की ज्या चांद्रमासामध्ये सूर्यसंक्रमण होत नाही तो अधिक मास. आता त्यामध्ये टिळक पंचांगाची सूर्यसंक्रांत 4 दिवस अगोदर होते त्यामुळे टिळक पंचांगाची सूर्यसंक्रांत वेगळी आल्यामुळे त्यांचा अधिक महिना सुद्धा वेगळा येतो. आणि दाते पंचांगाचा जो आहे तो 4 दिवस नंतर येतो आणि त्यामुळे त्यांचा अधिक महिना हा वेगळा येतो आणि त्यामुळे हा फरक पडलेला आहे की यावेळेला आता श्रावण महिना का आला की आषाढानंतर जी सूर्यसंक्रांत व्हायला हवी होती ती चांगमासात झाली नाही दाते पंचांगाची, त्यामुळे त्यांचा तो श्रावण अधिक झाला. पण टिळक पंचांगाचा चैत्र फाल्गुननंतर येणारा चांद्रमास आहे त्यामुळे मेष संक्रांत होणार नाही आहे, त्यामुळे तो चैत्र हा अधिक मास टिळक पंचांगाचा होणार आहे. मग तो नेहमीप्रमाणे सगळ्यांसारखाच असतो 10 दिवसाचा मी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी. फक्त ते ज्या अधिक महिन्याचा फरक आला त्या अधिक महिन्यामध्ये जर भाद्रपद महिना आला तर मग ते गणपती 2 असे होतात की टिळक पंचांगाचा 1-1 महिना अगोदर हे सगळे सणवार होतात. तर ते त्या वेळेचा अधिक महिना कसा येतो त्यावरती अवलंबून आहे. आता आधीच नाही अजून अवकाशही झाला ते गणित करून बघावं लागेल. 2 वर्षाने अधिक महिना येईल पण तो आता कसा येईल ते त्याच वेळेला कळेल की प्रत्यक्ष गणित करून ते समजेल. आता हे जे टिळक पंचांग आहे हे खरं टिळकांचे गुरु हे प्रोफेसर केरुलक्ष्मण छत्रे यांनी 1865 पासून सुरू केलं. पहिल्यांदा त्याचा खर्च अवश्य पटवर्धन करत होते आणि त्यामुळे त्याला पटवर्धनी पंचांग म्हणायचे. मग पुढे रत्नागिरीचे जनार्दन हरी आठडे हे 20 वर्षाचा खर्च करत होते आणि त्यानंतर 30 वर्ष चित्रशाळा प्रेस पुण्याचे गणेश वामन जोशी हे 30 वर्षाचा खर्च सोसत होते आणि आता 1926 पासून केसरी मराठा संस्था ही याचा खर्च करते आणि टिळक पंचांग प्रसिद्ध करते. जुन्या आणि टिळक पंचांगामध्ये फरक येण्याचं कारण म्हणजे यांच्या सूर्यसंक्रांतीच्या वेळेत सुमारे 4 दिवसांचं अंतर आहे. हे अंतर दोन्ही पंचांगकर्त्यांनी राशी चक्रारंभ स्थान वेगवेगळं मानल्याने येतं. दोघांच्या राशी चक्रारंभ स्थानामध्ये 4 अंशाचा फरक आहे. जुन्या पंचांगांनी पूर्वीच्या गणिताच्या स्थूलतेमुळे झालेली चूक तशीच ठेवली आणि टिळक पंचांगाने ती चूक दुरुस्त केली आहे. टिळक पंचांग आणि दाते पंचांग यात थोडासा जो फरक पडतो तो नववर्ष दिनामुळे म्हणजेच पाडव्यामुळे पडतो. दाते पंचांगाप्रमाणे चित्रेच्या ताऱ्यापासून बरोबर 180 अंशावर सूर्य आला की नव्या वर्षाची कालगणना सुरू होते. टिळक पंचांगाप्रमाणे हीच कालगणना सूर्य झेटा पिशियम ताऱ्याजवळ आला की सुरू होते. या दोन्ही स्थानांमध्ये 4-5 अंशाचा फरक असल्याने टिळक पंचांग आणि दाते पंचांग यात काही दिवसांचा फरक पडतो.